Good morning, student. Today we have to discuss about the next chapter, that is motion in plane. So first we have to discuss about the plane. What is mean by plane? So any position of object described in xy coordinates. Object ची जी काही position आहे ती xy coordinate मध्ये describe करणं म्हणजेच plane. That is, it is a two dimensions. We know that the positions of object are of two types. One is the rest position and another is the motion. म्हणजे ऑब्जेक्टच्या दोन पोझिशन्स असतात, एक रेस्ट पोझिशन आणि दुसरी मोशन. देन फर्स्ट व्हॉट इज मीन बाय रेस्ट. आता रेस्ट म्हणजे काय? यू ऑब्जेक्ट विच आर इन अ रेस्ट पोझिशन, म्हणजेच तो जो काही ऑब्जेक्ट आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याची जागा जर बदलत नसेल तर त्या पोझिशनला रेस्ट पोझिशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण घेतला मोबाईल, जर आपण टेबलवरती ठेवला तर बराच वेळानंतरसुद्धा तो टेबलवरच राहतो. जोपर्यंत आपण तो उचलत नाही तोपर्यंत तो टेबलवरच राहतो, म्हणजेच त्याची जी काही पोझिशन आहे त्या मोबाईलची ती असेल रेस्ट पोझिशन. ती काय असणार आहे? रेस्ट पोझिशन. दॅट मीन्स द रेस्ट पोझिशन मीन्स द बॉडी डज नॉट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. बॉडी त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम काय करत नाही? चेंज करत नाही. देन सेकंड पोझिशन इज द मोशन. सेकंड इज द मोशन. देन व्हॉट इज मीन बाय मोशन? इज द बॉडी चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. बॉडी त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम काय करत असेल? चेंज करत असेल. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर मूव्हिंग बस. मूव्हिंग बस ही जी काही मूव्हिंग बस आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याची पोझिशन चेंज होते. दिस टाईप ऑफ पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज अ मोशन. दॅट मीन्स देअर आर टू टाईप्स ऑफ पोझिशन्स. दॅट इज, वन इज द रेस्ट पोझिशन अँड अनादर इज इन मोशन. सो देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ मोशन्स. मोशनच्या वेगवेगळे टाईप्स आहेत पहा. त्याच्यामध्ये लिनियर मोशन असेल, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, व्हायब्रेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन. देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ मोशन. अँड नाऊ मोशन आर ऑफ दी डिफरंट टाईप्स. तर या सगळ्यांचा स्टडी जो आहे, ह्या वेगवेगळ्या मोशनचा जो काही स्टडी आहे तो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. म्हणजे इन एक्स वाय प्लेन, दॅट इज मोशन इन अ प्लेन. ह्या सगळ्या मोशनची जी काही मोशन आहे ती असेल मोशन इन अ प्लेन, दॅट इज टू कोऑर्डिनेट्स. सो फर्स्ट इन दिस चॅप्टर वी विल डिस्कस अबाउट दी टाईप्स ऑफ मोशन, दॅट इज रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन, सर्क्युलर मोशन अँड प्रोजेक्टाईल मोशन. सो फर्स्ट वी हॅव टू डिस्कस द रेक्टिलिनियर मोशन. म्हणजे या तीन मोशनचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. एक आहे रेक्टिलिनियर मोशन, सर्क्युलर मोशन अँड प्रोजेक्टाईल मोशन. सो फर्स्ट वी हॅव टू सी अबाउट द रेक्टिलिनियर मोशन. सो रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय रेक्टिलिनियर मोशन? तर एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन स्ट्रेट लाईनमध्ये जर चेंज करत असेल तर त्याला रेक्टिलिनियर मोशन असं म्हणतात. एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन स्ट्रेट लाईनमध्ये चेंज करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बस घेतली, मूव्हिंग बस, ते एका स्ट्रेट लाईनमध्ये काय होते? मूव्ह होते. म्हणजे त्याची जी काही मोशन आहे इट इज कॉल्ड एज अ रेक्टिलिनियर मोशन. दॅट मीन्स पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन और चेंज ऑफ पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन कॉल्ड ॲज अ रेक्टिलिनियर मोशन. त्याला रेक्टिलिनियर मोशन म्हणतात. मग दिस मोशन इन विच ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन कॉल्ड ॲज अ रेक्टिलिनियर मोशन. नाव देअर आर डिफरंट टर्म्स विच आर रिलेटेड अबाउट दिस रेक्टिलिनियर मोशन. आता ह्या रेक्टिलिनियर मोशनशी वेगवेगळ्या टर्म्स रिलेटेड आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे पहा, डिस्प्लेसमेंट. पहिली टर्म कोणती आहे? डिस्प्लेसमेंट. सेकंड इज अ पाथ लेंथ, अव्हरेज वेलॉसिटी अँड अव्हरेज स्पीड.
दीज टर्म्स विच आर रिलेटेड टू दी रेक्टिलिनियर मोशन. सो फर्स्ट वी सी अबाउट द डिस्प्लेसमेंट. सो फर्स्ट वी सी अबाउट द डिस्प्लेसमेंट. देन दिस डिस्प्लेसमेंट मीन्स व्हाट? और व्हाट इज द डिफरेंस बिटवीन डिस्प्लेसमेंट एंड डिस्टेंस? व्हाट इज द डिफरेंस बिटवीन डिस्प्लेसमेंट एंड डिस्टेंस? आता डिस्प्लेसमेंट मध्ये आणि डिस्टेंस मध्ये काय बदल आहे? हियर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी एंड डिस्टेंस इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि डिस्टेंस ही स्केलर क्वांटिटी आहे. सो दिस डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द शॉर्टेस्ट डिस्टेंस कवर्ड बाय द पार्टिकल फ्रॉम इनिशियल पोजिशन टू फाइनल पोजिशन. इनिशियल पोजिशनपासून फाइनल पोजिशनपर्यंत जी काही त्याची पोजिशन चेंज झाली आहे त्याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. डेफिनेशन परत एकदा सांगते पहा. दिस डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पोजिशन एंड द फाइनल पोजिशन इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट. मग आता याच्यामध्ये एक जर एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट डिस्प्लेस फ्रॉम पोजिशन ए टू बी, म्हणजे ए पोजिशनपासून बी पोजिशनपर्यंत ऑब्जेक्ट जर डिस्प्लेस होत असेल देन दॅट टाईम इट्स डिस्प्लेसमेंट इज, त्याचं डिस्प्लेसमेंट सपोज होत असेल 3 किलोमीटर. द इफ द पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम ए टू बी, ए पासून बी पर्यंत जो पोजिशन चेंज करत असेल हॅविंग द डिस्टन्स इज 3 किलोमीटर देन इट्स इनिशियल पोजिशन इज एक्स वन, फायनल पोजिशन इज एक्स टू. सपोज दिस इनिशियल पोजिशन इज 0 किलोमीटर अँड फायनल पोजिशन आफ्टर दॅट पॉईंट बी इट इज गोईंग टू 3 किलोमीटर्स. Then initial position is 0 kilometer, final is 3 kilometer. That means this, the displacement is nothing but the difference between final initial position and final position. That means here x2 minus x1, that is 3 minus 0 or which is equal to 3 kilometer. Here displacement is 3 kilometer. तर या ठिकाणी displacement किती होईल? 3 किलोमीटर होईल. नाव अनदर इज द डिस्टन्स. डिस्टन्स बिटवीन इन दिस इज द ॲक्च्युअल डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. आता डिस्टन्स म्हणजे काय? की याने जे 3 किलोमीटर हे जे काही डिस्टन्स कवर्ड केलं आहे हे झालं डिस्टन्स. दॅट मीन्स दिस डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, डज नॉट डिपेंड्स ऑन अ डायरेक्शन. डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी आहे. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ स्केलर इट डज नॉट डिपेंड ऑन इट्स डायरेक्शन, इट हॅव ओनली मॅग्निट्यूड. दॅट मीन्स हियर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी अँड डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. नाऊ द नेक्स्ट पॉईंट इज द पाथ लेंथ. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे पाथ लेंथ. सेकंड टाईप, सेकंड टर्म्स विच आर रिलेटेड टू रेक्टिलिनियर मोशन इज पाथ लेंथ. नाउ व्हॉट इज द पाथ लेंथ? दिस पाथ लेंथ इज नथिंग बट द डिस्टन्स और दिस इज द स्केलर क्वांटिटी. द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल ड्युरिंग इट्स मोशन. त्याच्या मोशनमध्ये त्या पार्टिकलने ॲक्च्युअली किती डिस्टन्स ट्रॅव्हल्ड केलं ते म्हणजे पाथ लेंथ. पाथ लेंथची डेफिनेशन लक्षात आली का? पाथ लेंथ म्हणजे काय? इट इज नथिंग बट द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल ड्युरिंग इट्स मोशन. त्याच्या मोशनमध्ये त्या पार्टिकलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल्ड केलं ते म्हणजे पाथ लेंथ. अँड दिस पाथ लेंथ इट इज अ स्केलर क्वांटिटी. पाथ लेंथ ही स्केलर क्वांटिटी. पाथ लेंथ इज स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल जर आपण एक एक्झाम्पल पाहिलं, एक बस आहे पा, ती मूव होते फ्रॉम पाथर्डी टू तिसगाव. पाथर्डीपासून तिसगावपर्यंत ती बस मूव होते.
मूव होत असताना तिने जी काही ॲक्च्युली डिस्टन्स ट्रॅव्हल्ड केलं आहे अबाउट दिस इज अ पाथर्डी टू तिसगाव. दिस डिस्टन्स इज अबाउट द 15 किलोमीटर. सो दिस ट्रॅव्हल्स मूव 15 किलोमीटर ऑर चेंज इट्स पोजिशन टू 15 किलोमीटर. देअरफोर ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द व्हेकल इज 15 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी जे ट्रॅव्हल व्हेकलने जे ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड केलेलं आहे ते किती असेल 15 किलोमीटर. देअरफोर पाथ लेंथ इज 15 किलोमीटर. पाथ लेंथ किती असेल 15 किलोमीटर. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पाथ लेंथ 15 किलोमीटर आहे, तो जो की व्हेकल आहे तिसगाव पाथर्डी टू तिसगाव आणि परत तिसगाव टू पाथर्डी जर येत असेल तर त्याने जे कव्हर्ड केलेलं ॲक्च्युअल डिस्टन्स आहे म्हणजे त्याचं पाथ लेंथ किती असेल बरं, किती असेल. दॅट मीन्स विच आर गोईंग फ्रॉम पाथर्डी टू तिसगाव दॅट इज 15 किलोमीटर प्लस तिसगाव टू पाथर्डी. पाथर्डी टू तिसगाव 15 किलोमीटर गोईंग फ्रॉम देन अगेन बॅक टू द पाथर्डी तिसगाव टू पाथर्डी दॅट इज 15 किलोमीटर. देन व्हॉट इज द पाथ लेंथ, व्हॉट इज द पाथ लेंथ इज इक्वल टू 15 प्लस 15 दॅट इज 30 किलोमीटर. इट्स पाथ लेंथ इज 30 किलोमीटर. सो व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट हिअर, डिस्प्लेसमेंट किती असेल मग या ठिकाणी. इट्स इनिशियल पोझिशन इज पाथर्डी अँड फायनल पोझिशन आर तिसगाव. देन दिस बस ट्रॅव्हल्स फ्रॉम पाथर्डी टू तिसगाव 15 किलोमीटर अँड अगेन बॅक टू द तिसगाव टू पाथर्डी. दॅट मीन्स हिअर डायरेक्शन आर चेंजेस, डायरेक्शन या ठिकाणी काय होते चेंज होते. दॅट मीन्स हिअर 15 मायनस 15 विच इज इक्वल टू 0. दॅट मीन्स हिअर डिस्प्लेसमेंट इज 0. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती झालं 0 झालं, पण पाथ लेंथ किती असेल 30 किलोमीटर. पाथ लेंथ इज 30 किलोमीटर अँड डिस्प्लेसमेंट इज 0. डिस्प्लेसमेंट इज 0. दॅट मीन्स दिस इज द डिफरन्स बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ, डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ. सो दीज टू टर्म्स आर रिलेटेड टू द रेक्टिलिनियर मोशन.